नमस्कार मध्ये आपले स्वागत आज दोन फेब्रुवारी सकाळचे सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या एकीकडे केंद्रात सत्ताधारी असल्या भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले तर विरोधकांनी टीका केली अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यावर हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र होते असा प्रश्न पडल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली तर शेतकऱ्यांचे भले आणि आरोग्य हित जोपासणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हे सरकारचे प्राधान्य आहे हे स्पष्ट करणाऱ्या असंख्य तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली पोलीस असल्याचे भासवून दोन ठकसेनांनी राहुरी फॅक्टरी येथील व्यापाऱ्याची लूट केली राहुरी फॅक्टरी हद्दीतील कराळेवाडी शांती चौक परिसरात ही लुटीची घटना घडली राहुरी तालुक्यात आठवड्यात दुसऱ्यांदा पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या व्यवसायावर कारवाई केली राहुरी येथील हॉटेल ऐश्वर्या येथे पोलिसांनी छापा टाकून दोन जणांचा हॉटेल चालकाला ताब्यात घेतले यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली नगर शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला नायजेरियन टोळीने चौदा लाखांचा गंडा घातला होता या प्रकरणी नगर सायबर पोलिसांनी पुण्यातून चौघांना अटक केली हर्बल प्रोडक्ट विक्रीच्या वाहनाने या टोळीने या व्यावसायिकाला गंडा घातला होता रेखाझरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळबोठे याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला अनेक दिवसांपासून फरार असलेला बोठे सापडत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे सोमवारी एकशे आठ जणांना कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी सोडण्यात आले करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या सत्तर हजार दोनशे एक्कावन्न झाली हे प्रमाण सत्त्याण्णव टक्के आहे दरम्यान काल एकशे एक्केचाळीस रुग्ण वाढले उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार सत्तावीस आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार